रविवारी दुपारी कुर्ला डेपो सिग्नलजवळ 53 वर्षीय आरोपी खालिद इसाक वसईकर आणि इतर दोन अनोळखी इसमांविरोधात ट्रॅफिक पोलीस यांना शासकीय कर्तव्य करीत असताना अडथळा निर्माण करणे व धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्यासंदर्भात कुर्ला पोलीस ठाणे इथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी खालिद यांनी गाडी चालवताना सिग्नल तोडून पळून जात असताना त्याला ट्रॅफिक पोलिसांनी याबाबत विचारले असता त्याने पोलिसाला धक्काबुक्की करून शिवीगाळ केली आहे. एवढंच नाही तर आरडाओरडा करून लोकांना जमवले. त्या ठिकाणी असलेल्या इतर दोन अनोळखी इसमांपैकी एका अनोळखी इसमाने फिर्यादी यांच्या गालावर चापट मारून धमकी दिली आहे. पुढील तपास सुरू आहे. बघूया या घटनेचा व्हायरल व्हिडिओ. आ रहा है.